महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. बुलढाण्यात मान्सूनपूर्व पावसासह गारपिटीचा तडाखा. अचानक आलेल्या गारपिटीनं नागरिकांची तारांबळ. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्या महागल्या. लसूण, घेवडा आणि शेवग्याच्या दरात 10-20% वाढ. तुरडाळ आणखी महागण्याची शक्यता. पीक कमी झाल्यानं डाळीचे दर लवकरच 150 रुपयांवर जाण्याची शक्यता. खाद्यतेलाचे दर होणार कमी. प्रतिलिटर 8-12 रुपये कपातीचे केंद्रीय अन्नधान्य वितरण मंत्रालयाचे निर्देश. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 20 दिवसांचा पाणी साठा. राखीव साठ्यातून पाणी वापरण्यास राज्य सरकारनं दिली मंजुरी. अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागात आज पाणी पुरवठा बंद. जलवाहिनी जोडण्याच्या कामामुळे 16 तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार. अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट. पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा. ठाण्यामध्ये क्लस्टर योजना लागली मार्गी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रकल्पाला प्रारंभ. अधिकृत आणि मालकी हक्काच्या घरात राहण्याचं नागरिकांचं स्वप्न साकार होणार. कचऱ्याची तक्रार करण्यासाठी बीएमसीकडून व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक जारी. आजपासून सेवा कार्यान्वित. शैक्षणिक साहित्य 20% महागलं. पालकांच्या खिशाला बसणार झळ. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी. विश्वस्तपदी नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरी ग्रामस्थांची धर्मदाय आयुक्तांकडे पुनर्विचार याचिका. याचिकेवर आज सुनावणीची शक्यता. तर जेजुरीतील ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज 11वा दिवस. ओडिशातील अपघातामुळे वंदे भारतचा कोकणातील प्रवास लांबणीवर. नियमित फेऱ्या तुर्तास रद्द. बालासोर दुर्घटनेनंतर तब्बल 51 तासानंतर पहिली मालगाडी नवीन रुळांवरून धावली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. बालासोर रेल्वे अपघाताची आता सीबीआय चौकशी होणार. रेल्वे मंडळाची शिफारस. सुरक्षा यंत्रणेत फेरफार केल्याचा संशय. मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी आयोग. निवृत्त न्यायमूर्ती अजय लांबांच्या अध्यक्षतेखाली होणार कामकाज. मुंबई विमानतळावर 6.25 कोटींचे सोनं जप्त. 2 कारवायांमध्ये एका महिलेसह चौघांना अटक. आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांचं 94व्या वर्षी निधन. अभिनयातील वात्सल्यमूर्ती हरपल्याची भावना. आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि आता बुलेटिनमध्ये